नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी केतकी पाटील। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। धर्मादाय कायद्यानुसार नोंदणी झालेल्या रुग्णालयांनी शासन नियमांचं पालन करावं, अन्यथा सेंट्रल क्लिनिकल ऍक्ट लागू करणार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा इशारा। कोणत्याही परिस्थितीत शहराची हद्दवाढ होऊ देणार नाही, सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीचा इशारा। प्रसंगी 22 गावं बंद करण्याचाही निर्णय। सीपीआरमधील अपुऱ्या जागेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं 1100 बेडचं नियोजित हॉस्पिटल होणार शेंडा पार्क इथं। दिवाळीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शुभारंभ शक्य। म्हारूळच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग, शेतात घेतलं ब्राऊन राईस आणि ब्लॅक राईस जातीच्या भाताचं पीक, मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त, स्वातंत्र्यपूर्व काळातील वाणाला पुन्हा चकाकी। आणि जगातील पहिल्या 5 उत्कृष्ट दलांपैकी एक असलेल्या भारतीय वायुसेनेचं कार्य आणि देश संरक्षणातील योगदानाबाबत बी न्यूजचं विशेष वृत्त। भारतीय वायुसेना दिनानिमित्त